नमस्कार फ्रेंड्स, पूजा आर्ट क्रिएशन इन मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण गौरी गणपतीसाठी लोकरीचं ताट कसं विणायचं ते पाहणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य, एक कडी, हे मी तीन कलर घेतलेले आहे। हे कलर कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या आवडीनिवडीनुसार करू शकता। 11 नंबरचा क्रोशा हूक, फॅब्रिक गम, सुई धागा, डेकोरेशनसाठी काही सामान आणि लेस। तुम्ही तुमच्या आवडीनिवडीनुसार कोणतीही लेस लावू शकता। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। कडी दहा इंचाची कडी आहे, हे बघू शकता तुम्ही। तुमच्या आवडीनिवडीनुसार जेवढी पाहिजे तेवढी कडी घेऊ शकता। सर्वप्रथम आपल्याला मॅजिक लुक टाकून घ्यायचा आहे। मॅजिक लुकमध्ये तीन साखळ्या म्हणजे पहिला खांब, एकूण 10 खांब घालून घ्यायचे आहेत। 3, 4 हे 10 खांब घालून झालेले आहेत। तर मॅजिक लुक करून घ्यायचा आणि पहिल्या ठिकाणी आपण जे 3 साखळ्याचा खांब घेतलेला आहे त्या ठिकाणी स्लिप स्टिच करून घ्यायची। आता दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला 3 साखळ्या 3 साखळ्या म्हणजे पहिला खांब, प्रत्येक खांबावर 2 2 खांब घालून घ्यायचे आहेत, म्हणजे एकूण 20 खांब। घालून झालेले स्लिप स्टिच केलेली आहे। परत आता 3 साखळ्या 3 साखळ्या म्हणजे पहिला खांब, परत त्या ठिकाणीच दुसरा खांब। आता या राऊंडमध्ये आपल्याला 2 1 2 1 असे खांब घालायचे आहेत। पहिल्या ठिकाणी 2 आणि दुसऱ्या ठिकाणी 1, जसा तिसरा राऊंड कंप्लीट करायचा आहे। तिसरा राऊंड 2 1 2 कंप्लीट झालेला आहे। परत शेवटच्या आपण जे 3 खांब घेतो त्या ठिकाणी स्लिप स्टिच करून घेतलेले आहे। आता या राऊंडमध्ये आपल्याला पहिल्या 2 ठिकाणी 1 1 खांब घालायचा आहे आणि दुसऱ्या ठिकाणी 2 घालायचे आहेत। राऊंड 4 चालू आहे आपला। पहिल्या 2 ठिकाणी 1 आणि दुसऱ्या ठिकाणी 2, 1 1 आणि 2 असं आपल्याला 4th राऊंड कंप्लीट करायचा आहे। आता 5वा राऊंड चालू आहे आपला। 5व्या राऊंडमध्ये पहिल्या ठिकाणी 2 आणि समोरच्या 3 ठिकाणी 1 1, पहिल्या ठिकाणी 2 आणि समोरचे 3 ठिकाणी 1 1 असा आपल्याला 5वा राऊंड कंप्लीट करायचा आहे। 6वा राऊंड चालू आहे आपला। 6व्या राऊंडसाठी 3 साखळ्या आणि त्याच खांबामध्ये परत दुसरा खांब। आता या राऊंडमध्ये आपल्याला पहिल्या ठिकाणी 2 आणि दुसरे 2 खांब 1 1। आता हे परत हे पहिल्या ठिकाणी 2 आणि समोरचे 1 आणि हा 1 हे 1 1 खांब आणि परत 2 2 आणि 1 1 असा हा आपल्याला राऊंड कंप्लीट करायचा आहे। मी एकूण 7 राऊंड कंप्लीट केलेले आहेत। 7व्या राऊंडमध्ये मी 5 ठिकाणी 1 1 आणि 6वा आणि 7वा खांब 2 घालून घेतलेले सॉरी सहाव्या ठिकाणी 2 खांब घालून घेतलेले आहेत आणि हा राऊंड कंप्लीट करून धागा कट करून घेतलेला आहे। आता मी मेहंदी कलरचा धागा जोडून घेत आहे। हा धागा तुम्ही कुठूनही जोडून घेऊ शकता। या राऊंडमध्ये आपल्याला 3 ठिकाणी 1 1 खांब घालायचा आहे आणि 4थ्या ठिकाणी 2 खांब घालायचे आहेत। 3 ठिकाणी 1 1 आणि 4थ्या ठिकाणी 2 असंच हा आपल्याला राऊंड कंप्लीट करायचा आहे।
आता राउंड 9 मध्ये अपन राउंड 8 मध्ये 3 खांब आणि चौथ्या ठिकाणी 2 खांब घातले होते। या राउंड मध्ये आपल्याला 2 खांब आणि तिसऱ्या ठिकाणी 2 खांब घालायचे आहेत। पहिले 2 ठिकाणी 1 1 आणि तिसऱ्या ठिकाणी 2, पहिल्या 2 हे 2 ठिकाणी 1 1 आणि तिसऱ्या ठिकाणी 2, असंच आपण 9वा राउंड कंप्लीट करून घेऊयात। आता 10व्या राउंडमध्ये आपल्याला 3 ठिकाणी 1 1 आणि चौथ्या ठिकाणी 2 घालून घ्यायचे आहे खांब। हे 3 ठिकाणी 1 1 आणि चौथ्या ठिकाणी 2, असंच आपल्याला 10वा राउंड कंप्लीट करायचा आहे। हे आपले एकूण 11 राउंड तयार झालेले आहेत। आता आपली कडी एवढा भाग आपला तयार झालेला आहे। तर आपल्याला मेहंदी कलरचा धागा कट करून घ्यायचा आहे आणि राणी कलरचा धागा जोडून घ्यायचा। ही जी कडी आहे कडीला आपल्याला असं पकडायचं आहे। या ठिकाणी 2 साखळ्या घालून घ्यायच्या। आता आपल्याला ही कडी या ठिकाणी मुख्य खांबांना जोडून घ्यायची आहे। बघू शकता असेच आपल्याला पूर्ण मुख्य खांब घालून घ्यायचे आहेत। बघू शकता या साईडने सुईवर धागा घ्यायचा आणि धागा ओढून घ्यायचा आणि आपण आता प्रत्येक खांबावर एक खांब घालत आहोत मुखा खांब। माझ्या चॅनलवर जर पहिली वेळेस आला असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा। आपल्याला हे खांब कुठंही स्किप करायचे नाहीत। प्रत्येक खांबावर एक एक मुका खांब घालत जायचं आहे। त्याच पद्धतीने मी पूर्ण हा राऊंड कंप्लीट करून घेते। हे बघू शकता हे पूर्ण मुके खांब घालून घेतलेले आहेत। यामध्ये मी कुठेही कमी केला नाही किंवा कुठेही वाढवलेला नाही आहे। आता 3 साखळ्या, 3 साखळे म्हणजे पहिला खांब। आपल्याला परत याच्यावर प्रत्येक खांबावर एक एक डबल क्रोशे घालायचं आहे। आता यामध्ये आपल्याला कुठेही वाढवायचं नाही आणि कुठेही कमी करायचं नाही। प्रत्येक खांबावर एक एक खांब खांबाचे आपल्याला 2 राउंड तयार करून घ्यायचे आहेत। हा एक आणि याच्यावर एक असे मी 2 राउंड कंप्लीट करून घेते। याच्यावर एक आपले हे एकाएकाचे 2 राउंड आणि तिसरा राउंड मी मुख्या खांबांना देऊन घेतलेला आहे। हा आपला ताट तयार झालेला आहे। तर आपल्याला हा धागा कट करून घ्यायचा आहे आणि या बाजूने आपल्याला लेस लावून घ्यायची आहे। सुईमध्ये धागा ओढून घेतलेला आहे। तर आपण या पद्धतीने लेस लावून घेत आहोत। हे बघू शकता
मी हे साइडनं लेस लावून शिवून घेतलेली आहे आणि हे काच फॅब्रिकमच्या मदतीनं चिपकून घेतलेले आहेत आणि हे कुंदन पण फॅब्रिकमच्या मदतीनं चिपकून घेतलेले आहेत। माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा। धन्यवाद।